जापानी येथे मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार, कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती, निप्पानी एंडोरन्स स्पोर्ट्स असोसिएशन टीम नेसा यांच्यामार्फत मॅरेथॉनमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होते। या कार्यक्रमाप्रसंगी धावपटू व क्रीडापटूसाठी संगम पॅराडाईज हॉल निप्पानी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे निप्पाणीसारख्या भागामध्ये धावपटू क्रीडापटू तयार व्हावेत, त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांची आपल्या भागात ओळख निर्माण व्हावी व निप्पाणीचे नाव साता समुद्र पार व्हावे यासाठी, आणि क्रीडापटूंच्या पासून प्रेरणा घेऊन क्रीडापटू धावपटू निर्माण व्हावेत यासाठी टीम नेसाने गेली 2 वर्षे चांगल्या प्रकारे मॅरेथॉन अरेंज केलेले आहेत। यावर्षी टीम नेसाने 17 डिसेंबर 2023 रोजी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे। 17 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मॅरेथॉनच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ म्हणून टीम नेसाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या कार्यक्रमामध्ये मुंबई ते धारवाडपर्यंतच्या क्रीडापटू व धावपटूंचा सत्कार व रजिस्ट्रेशन बुकिंगचा कार्यक्रम घेण्यात आला। प्रारंभी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर मॅरेथॉनमध्ये अभूतपूर्व यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक खेळाडूंनी मॅरेथॉन संदर्भात आपापली मनोगती व्यक्त केली। यावेळी या कार्यक्रमास डॉक्टर अमित समर्थ, प्रशांत हिप्परगी, आशिष कसोडकर, डॉक्टर आनंद पाटील, शिव यादव, सदिया सय्यद, पंकज रवाळू, श्रीशैल बॅकोड, डॉक्टर शिल्पा दाते, अमित पेंडुरकर, नवनाथ इंदलकर यांच्यासह टीम नेसाचे सभासद, पदाधिकारी, पुरुष, महिला व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिव बसव लाईव्हसाठी कॅमेरामन चेतन संधीसह किरण पाटील। हाविज द जोश, ॲक्च्युली खूपच प्रत्येक क्षेत्रातले टॉपर्स आणि रँकर्स इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला स्टेज शेअर करायला मिळतं आहे, हेच आमच्या दृष्टीने खूप जास्त आहे। आणि तुमच्या निपाणीकरांची आणि एन्ड्युरन्समधली सगळी डेडिकेशन आणि तुमची एनर्जी इन्व्हॉल्वमेंट बघून खूप भारावून आल्यासारखं वाटतं आहे। खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळाले आणि त्यामुळे पुढे अजून काय करायचं आहे हे प्लॅनिंगही डोक्यात आता यायला लागले हळूहळू। आणि मला वाटतं हे व्हिडिओ बघून तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता आपण पुढे काय करायचं हा विचार नक्कीच घोळवत असेल। तर सर्वप्रथम कुलकर्णी सरांना आणि नेसाला खूप मी त्यांचे आभार मानते की सगळ्या क्षेत्रातले अतिशय टॉपच्या व्यक्तींना एका स्टेजवर आणणं हे खूप अवघड असतं आणि ते कार्य त्यांनी आज खूपच यशस्वीरित्या पार केलं आहे। तरीसुद्धा 1-2 दिग्गज आपल्या इथे नाही आहेत आज काही मेडिकल रिझन किंवा काही रिझनमुळं, त्यांना नक्कीच आम्ही मिस केलं आहे, पण हा खरंच एक ग्रँड सक्सेस आहे आणि थँक्यू सो मच। आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आमच्याबरोबर असलेले बाकीचे दिग्गज ह्यांच्याशी आम्हाला बोलायला आणि त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायला खूप मस्त वाटलं। थँक्यू सो मच। थँक्यू। मराठी थोडं थोडं येत आहे, नॉट कम्फर्टेबल। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ನಿಪ್ಪಾನಿ ಎಂಡ್ಯೂರೆನ್ಸ್ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಮಗೆಲ್ಲ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೇನೆ। ಐ ಹ್ಯಾಡ್ ಸಮ್ ಅದರ್ ಐಡಿಯಾ ಬಿಫೋರ್ ಕಮಿಂಗ್ ಇಯರ್, ಸಮಥಿಂಗ್ ಕಾಲ್ಡ್ ಸಮ್ ನೇಸಾ, ಐ ಡೋಂಟ್ ನೋ ವಾಟ್ ಇಟ್ ಈಸ್, ಆ್ಯಂಡ್ ಸಂಬಡಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ದ ವಾಟ್ ಈಸ್ ನೇಸಾ ಆಫ್ಟರ್ ಕಮಿಂಗ್ ಇಯರ್ ಐ ಕೇಮ್ ಟು ನೋ ಇಟ್, ಬಟ್ ಐ ಆಮ್ ವೆರಿ ಮಚ್ happy and what words to say, seeing all these great athletes, they are all our what to say, pearls of India, muttugalu. It's a great honor to be here with them and sharing the dais. I am very much overwhelmed, and who have arranged this, it is a great thing, and people of Nippani has arranged this program and making aware these people's at marathi mein thoda bolto hu, I mala bahut khup khush jala ani saglyana apun hita bagon ani apla he kay achievement hai he fakt kolhapur sangli ani bharat deshacha hai achievement
आणि निपाणी हा मोठं काय कमर्शियल टाउन आहे, इथनं आपण सुरू केले जातं. मी ऐकलं की हे 2000 सायक्लिस्ट लास्ट टाईम पार्टिसिपेट केलते, हे जास्त व्हाव आणि ह्याला पब्लिसिटी पण द्याव खूप जास्त. सांगायचं म्हणजे हे फिटनेस परफॉर्मन्स आहे. हे निपाणीवाले काय करायला आहे त्याने सगळं, हे आयरन मॅन म्हणून कोणतरी मला सांगितलं, आमचे मंजुनाथ सांगितले पिसोत्रे, मी आयरन मॅन केलो, हाफ आयरन मॅन केलो. मला काय समजलं नाही व्हॉट इज आयरन मॅन, आणि इथं बघितल्यावर समजलं की रिअल आयरन मॅन पीपल आर हिअर अँड दे अचीव्ह फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ अँड युअर ऑल काय म्हणते ते दुसऱ्यांना आदर्श व्यक्ती आहे. दुसऱ्यांनी तुमचं सगळं बघून आपण इथले निपाणीवाले जास्त पार्टिसिपेट केलं की हे आपल्याला वळ काही चांगलं नाव येते, कर्नाटकाला येते, महाराष्ट्राला येते, पूर्ण भारताला पण येते. एव्हरी वन शूड पार्टिसिपेट अँड मेक दिस प्रोग्राम सक्सेसफुल इन फ्युचर अँड आय कॉंग्रॅच्युलेट ऑल द नेसा टीम काइंडली अरेंज सच टाईप ऑफ प्रोग्राम्स अँड वी विल अटेंड. अँड आय प्रॉमिस वन मोर थिंग, आय आस्क माय पोलीस इन्स्पेक्टर बालप्प तळवार अँड माय सब इन्स्पेक्टर्स, लेट देम ऑल्सो पार्टिसिपेट इन दिस नेसा. And it is a question of fitness. We police people need fitness and we will also participate and get registered. Thank you one and all. आपला हा टीम नेसा निपाणी एंडुरन्स स्पोर्ट्स असोसिएशन 2021 फेब्रुवारीमध्ये आम्ही हा रजिस्टर केला. त्याच्यानंतर आम्ही पहिला इव्हेंट 21 निपाणी प्राईड रन या नावाने पहिलं मॅरेथॉन घेतलं व त्यानंतर 2022 आमचा पहिला अल्ट्रा हाफ मॅरेथॉन जो निपाणी रासा हिल मॅरेथॉन या नावाने आम्ही प्रस्तुत केला. ह्या इव्हेंटला आमचे जवळपास 2000+ पार्टिसिपेट होते. तर ह्या वर्षीचा आमचा इव्हेंट आहे तो 17 डिसेंबर 2023 आहे. तर ह्या इव्हेंटचं इनॉग्रेशन फंक्शन आज आम्ही या 17 सप्टेंबरला संगम पॅराडाईज इथं आयोजित केला होता. तर ह्याच्या मागचं कारण काय होतं की आपल्या मुंबईपासून ते धारवाडपर्यंत जे अल्ट्रा इलाइट स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांचं फिलिस्टेशन म्हणजे त्यांचा सत्कार प्लस आमच्या इव्हेंटचं रजिस्ट्रेशनचं इनॉग्रेशन हे ह्यावेळी आम्ही केलेलं आहे. तर रजिस्ट्रेशन आज 17 सप्टेंबरपासून ओपन झालेलं आहे, तरी सर्वांनी याच्यात सहभाग घ्यावा. ह्यावर्षी साधारण 3000 आसपास लोक सहभाग होतील असा आमचा अंदाज आहे. तर आमचं टार्गेट असं आहे की 25 किलोमीटरसाठी जर 1000 लोक जर पार्टिसिपेट झाली तर निपाणीचं नाव इंटरनॅशनल लेवलला जाईल व हा इव्हेंट इंटरनॅशनल मॅरेथॉन म्हणून घोषित केला जाईल. ॲक्च्युली इवतीन फेलिसिटेशन प्रोग्राम मिळून नम मेन मोटो अंदरे इली नम निपाणी एरिया आसपास पब्लिक एला मोटिवेट आगे ई सल इरुव 17 डिसेंबर 2023 नम मॅरेथॉन 25K मॅरेथॉन इदे NRHM अदरल्ली मॅक्झिमम मेंबर्स एला पार्टिसिपेट आगबेकु. ಮತ್ತು ಇವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನೋಡಿ ಅವರು ಏನು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಾವು ಈ ಸಲ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡೀವಿ ಸರ್ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ 3000 ಮೆಂಬರ್ ನಾವು ಕ್ರಾಸ್ ಮಾಡೋರಿದ್ದೀವಿ ಮ್ಯಾರಥಾನ್ಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ವತಿಯಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಮಂದಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮ್ಯಾರಥಾನ್ ಹಿಟ್ ಆಗೋಂಗೆ ಸಕ್ಸಸ್ ಆಗೋಂಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಎರಡು ಮಾತು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ನೀವು ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನು ಆನ್ಲೈನ್ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿದೆ. ನೀವು ನಮ್ಮ teamnesa.com ವೆಬ್ಸೈಟ್ ಮೇಲೆ ಹೋದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಆಪ್ಷನ್ ಇದೆ, ಭಾಳ ಈಸಿ ಇದೆ. ನೀವು ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋದರೆ ನೀವು 5 ಕಿಲೋಮೀಟರ್ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ 25 ಕಿಲೋಮೀಟರ್ 3 ಸ್ಲಾಟ್ ಇವೆ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ಬೇಕೋ ನಿಮ್ಮ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಬಹುದು. ಮತ್ತು ಈಗ ಅರ್ಲಿ ಬರ್ಡ್ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ನಡೆದಿದೆ. ಈ 2 ಮಂತದಲ್ಲಿ ಯಾರು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಅಂದರೆ ಲಘುವಾಗಿ ಇದನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ರಿಜಿಸ್ಟರು ಅವರಿಗೆ ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ರೇಟು ನಡೆದಿದೆ 20%. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಮ್ಮ ಚಾನಲ್ ವತಿಯಿಂದ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. आजच्या टीम नेसाच्या ह्या एका फंक्शनमध्ये तुम्ही सर्वांनी इथं आला त्याबद्दल सर्वांचे पहिला टीम नेसाचे होते मी मनपूर्वक आभार मानतो. टीम नेसा गेली दोन मी डॉक्टर माधव कुलकर्णी डायरेक्टर टीम नेसा. आज आम्ही एक जे फेलिसिएशन प्लस इनॉग्रेशन प्रोग्राम केला होता त्याचं इंटेन्शन असं होतं की निपाणीसारख्या भागामध्ये ॲथलीट्स मॅरेथॉन ट्रायथलॉन यासाठी तयार व्हावेत आणि त्यांना एक घरचा बेस मिळावा यासाठी नेसाने गेली 2 वर्ष चांगले मॅरेथॉन अरेंज केलेले आहेत. प्लस आपण
यावर्षी 17 डिसेंबरला नेक्स्ट 23ला एक मॅरेथॉन अरेंज करतोय, ज्याच्यामध्ये 5, 10 आणि 25 असा आपण स्लॉट ठेवलेला रनिंगचा. तर त्यासाठी जास्त लोकांना माहिती व्हावी ह्या दृष्टीने आजचा हा रजिस्ट्रेशन प्री बुकिंग आपण आज फंक्शन घेतला. त्याचबरोबर समाजात जे आपल्या आजूबाजूला मोठे धावपटू आहेत, क्रीडापटू आहेत, त्यांची पण आपल्या भागातील लोकांना ओळख व्हावी आणि त्याच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन ती उत्तुंग झेप घ्यावी यासाठी आज आम्ही टीम नेसाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. फिटनेस हम फिट तो इंडिया फिट हा जो एक मोटो आहे तो हा सर्व निपाणीकरांना आणि आजूबाजूच्या लोकांना मिळावा या दृष्टीने आपण एक निसर्गाच्या सानिध्यातील एक मॅरेथॉन इथं दरवर्षी अरेंज करतो आहे. तुम्हा सर्वांचा आपल्याला दरवर्षी प्रतिसाद मिळतो आहे, तो वाढता राहो आणि यावर्षी पण निपाणीकर आणि आजूबाजूच्या लोकांनी या मॅरेथॉनमध्ये भरभरून सहभाग घ्यावा, सहकुटुंब यावं आणि जसं आपलं गावची एक जत्रा असते तसं ह्या मॅरेथॉनला पण तुम्ही एक तो दर्जा द्यावा की सर्वांनी वार्षिक ह्या कार्यक्रमात भाग घ्यावा. असं जेव्हा फिटनेस आपला गोल होईल तेव्हा आपलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आणि हेच आमच्या टीम नेसाचं ध्येय आहे. थँक्यू.